नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत झणझणीत मटणाचा रस्सा। त्यासाठी सगळ्यात आधी मटण स्वच्छ पाण्याने धुवून त्याला मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करायला ठेवायचं। ही आमच्या गावाकडची रेसिपी आहे। आपण हे मटण चुलीवर बनवणार असल्यामुळे आपण टोपाला पोली माती लावून घेतलेली आहे, त्यामुळे टोप जास्त काळा होत नाही, जळत नाही आणि मटणाला मस्त अशी चव येते। आमची चूलच पेटणार झाली। आईने टोप गरम झाल्यावर त्यामध्ये तेल टाकून कांद्याची फोडणी दिलेली आहे। पाणी गरम झाल्यावर आतमध्ये होतायचं। मटण शिजवण्यासाठी गरम पाणीच लागतं, त्यामुळे टोपावरच आईने एका ताटामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय। तेच पाणी आपण आतमध्ये ओतणार आहोत। आता पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे, तर ते पाणी आता आई आतमध्ये ओतते। हे मटण बघा, मटणाला पाणी सुटलेलं आहे मस्त असं। जरासुद्धा पाणी ओतलेलं नव्हतं स्टार्टिंगला, तरी एवढं त्याला पाणी मस्त सुटलं आहे, तेल सुटलं आहे मटणाला। हे पिऊ पण शकतो ना आपण, पण मला नाही पियायचं। पाणी ओतलं, झाकून ठेवायचं। आता परत वरती बघू किती पाणी टाकलं। आता हे असंच शिजवायचं झाकून। आता हे किती वेळ, 10 मिनिट? आताच ठेव ना ताटामध्ये पाणी। मसाला बनवायचा आहे मटणासाठी, कांदा लसूण लवंग आणि खोबरं। मटणाचा रस्सा बनवण्यासाठी कांदा खोबरं लसूण जिरे मोहरी लवंग आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर ती पण तुम्ही यूज करू शकता। मस्त बनतो मसाला। खूप सिंपल अशी रेसिपी आहे ही। तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टी यूज करा मसाला बनवण्यासाठी। सगळ्यात आधी कांदा परतून घेतला आणि मग नंतर खोबरं टाकलं सुकलेलं। ओके, लसूण जास्त भाजायचं नाही, शेवटी टाकायचं लसूण। मीडियम गॅसवर भाजायचं ना, थोडासा लसूण करायचं। सर्व थंड झाल्यावरती ह्याचं वाटण करून घ्यायचं। इथे मटण शिजलेलं आहे तर ते चेक करायचं आपण हाताने। पाणी
लसूण, खोबरं आणि कांदा, ते भाजून घेतलेला त्याचा मसाला आहे. हा त्याचा मसाला. कोथिंबीर नव्हती ना आपल्याकडे. आता हे काय रस्सा वेगळा काढला का? एकत्रच काढणार. आणि रस्सा वेगळा काढला आणि त्याचे पीसेस वेगळे काढले. त्या स्टोपामध्ये तेल टाकायचं आणि हे वाटण फोडणीला द्यायचं. आमच्या आत्या आहेत या. आत्ती हाय. हे आणि वेगळं काढलेलं आहे आणि हे सुक्क वेगळं काढलंय. सुक्क करणार आहे का वेगळं? त्या चटणी मसाला टाकायचा पूर्ण. कोणता मसाला टाकला आपण? आपला घरचा मसाला. तेलामध्ये तो वाटण मस्तपैकी असं भाजायचं आणि नंतर त्याच्यामध्ये घरामध्ये जी तुमच्याकडे चटणी असेल किंवा मटण मसाला असेल, तिखट, लाल तिखट, ते टाकायचं आणि मग ते मटण टाकायचं. हा हा हा, मस्त सुगंध येतोय. आता रस्सा होतायचा. मसाला कमी झाला का? तर्री काय म्हणतात मटणाची? तर्री कट कट आलाय. कट आमच्याकडे असंच मटणाचा रस्सा असतो. जास्त ग्रेव्ही नसते. मस्त झणझणीत असा रस्सा. आता किती वेळ शिजवायचं? एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं, कारण ऑलरेडी आधी आपण मटण शिजवलं होतं. झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे आणि आता माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. चला मी आता मस्तपैकी मटणावर ताव मारते. तुम्ही पण आमची ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.